ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये शंकर महादेवन यांचा शक्ती बँडचा अल्बम दिस मोमेंटने बाजी मारली आहे हा भारतीय संगीत सृष्टीसाठी सर्वात मोठा मान आहे हा मान मिळाल्यानंतर शंकर महादेवन यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी खरं या व्यक्तींनी सगळ्यांना ना आपल्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे पण जागा निर्माण केल्यानंतर पण तो एक मुवमेंट असतो सगळ्यांच्या आयुष्यात जो मुवमेंट त्यांना खूप भारी मिळाला आहे कारण तो मुवमेंट त्यांचा असून तो देशाचा मुवमेंट आहे कारण तो भारताचा मुवमेंट आहे ग्रॅमी पुरस्कार टू शंकर महादेवन तेच आपल्यासोबत <laughs> सर खूप <कुकुँ> खूप स्वागत आहे <laughs> म्हणजे मी तुमचा एक इंटरव्ह्यू आताच पाहिला ज्याचं तुम्ही म्हणता की पंचवीस वर्ष झाली पण तरीही तुम हा मुवमेंट जेव्हा त्या डोळ्यात पाणी आलं असेल काय सांगा म्हणजे एका संगीतकारला आणि संगीताच्या क्षेत्रात जो काम करतो आहे त्याला हा फार एक इट्स लाईक द पिनेकल ऑफ ऑफ रेकग्नेशन असं एक विश्व एक मंच आहे ज जिथे आपण पूर्ण विश्वभराचा म्युझिशियन्स म्युझिक डायरेक्टर्स सिंगर्स रायटर्स सगळे येऊन ते फोकस ना पुरा जगाचा फोकस त्या मंचवर आहे आणि तिकडे एक रेकग्नेशन मिळाल्याबद्दल आय रिअली फील ऑनर्ड अँड त्याच्या श्रेय जातं आमच्या बँड शक्ती आल्बम आहे दिस मोमेंट दिस मोमेंट म्हणजे हा क्षण हा क्षण दिस असतं नाव आहे त्या मुवमेंटला झालं तरी काय जेव्हा तुम्ही स्टेजवर जातो अरे आम्ही तर बापरे काय असलं तरी एक शाळेचा कॉम्पिटिशन असला तरी एक अँग्झायटी खूप असतो आणि मंचवर मंचावर नो द नॉमिनेशन्स आणि हळूहळू हळू ते अनाऊन्स करत होते आम्हाला बाप रे बाप आणि एक माझी पत्नी आली नव्हती कारण तिचा पाय मुरग म्हणून इकडे होती आणि ब एक वीस पंचवीस लोकं आमच्या बेडरूममध्ये होते इकडे <laughs> आणि तिकडे एलेमध्ये आम्ही होतो फुल रो भर आणि ते जेव्हा जे नाम अनाऊन्स करत दिस मोमेंट बाय शक्ती म्हणजे एका मो मिनटात असं एक एका सेकंडमध्ये असं एक आय दॅट जसं एक एक इरप्शनसारखं झालं एव्हरीबडी वॉज सो हॅपी दॅट हा जो बँड आहे ना हा खूपच एक स्पेशल बँड आहे पन्नास वर्ष झालं या बँडला आम्ही सेलिब्रेट करतो दिस टूअर इज अ फिफ्टीएथ अॅनिवर्सरी टूअर आणि पन्नास वर्षात मी पंचवीस वर्ष त्यांच्याबरोबर आहे पन्नास वर्ष अगोदर मी Uh, चेंबूरमध्ये असताना एक एक कॅसेट शॉ शॉपमध्ये मी जाऊन uh, शक्तीचं कॅसेट मी विकून घेऊन uh, विकत घेऊन मी ते ऐकून 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 शिकायचं म्हणजे काय कॉम्पोजिशन आय वॉज अ बिग फॅन ऑफ शक्ती आणि असं एक फॅन मला फक्त त्यांना भेटायचं होतं नो you know, ला आयुष्यात आणि असं एक संधी आलं की मी त्यांच्याबरोबर स्टेजमध्ये बसून स्टेजवर बसून मी त्याच्याबरोबर परफॉर्म करतो दॅट्स गॉड्स ब्लेसिंग दिग्गजांना एकत्र येणं तुम्ही सगळे एकत्र येणं हाच तुमच्यासाठी दिस मुवमेंट आहे का एकत्र काम करणं एकत्र सगळे करणं माझ्यासाठी दॅट्स अ ग्रेटेस्ट मुवमेंट कारण मला आयुष्यात फक्त यांना भेटायचं होतं एक <laughs> फोटो घ्यायचा होता, होता। आणि त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष काम केलं द ग्रेटेस्ट म्हणजे मायल्स माइल्स डेव्हिस चिक कोरिया कार्लो संटाना जिमी हेन्रिक्सबरोबर ह्यांनी काम केले ते दे आर ऑल लिव्हिंग लेजेंड्स जॉन मेक्लॉफलेन हुसैन हुसेनबद्दल मी काय म्हणू ते गुरु आहेत बडे गुलाम अली खान बेगम पर परवीन सुलताना प पासून सगळ्यांबरोबर त्यांनी रवी शंकर स सगळ्यांबरोबर वाजवलं आहे आणि आमच्याबरोबर ते असतात म्हणजे एक आशीर्वाद आहे किती लोकांचे फोन आले तो मागच्या एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला सांगतो मी लॉस अँजेलस <laughs> लॉस अँजेलिसपासून माझा Uh, साडे चौदा तासाचा प्रवास होता टिल दोहा दो, दो दोहा दोहा दोहाहून परत मुंबईला साडे चौदा तास मी दहा तास मला लखिली नेटवर्क होता फ्लाईटवर दहा तास मी फक्त व्हॉट्सॲप आन्सर्स करत होतो टेन आवर्स हे एक दोन वेळी तुम्ही घाल कुठले प्लीज मला ऑफकोर्स हो बगळ्यांची माळ फुले अजून अंबरात भेट आपुले स्मरशी काय तू मनात बगळ्याची माळ फुले अजून अमरात